एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। मोदी सरकारच्या कामगार विरोधी शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सिटू कामगार संघटनेच्या वतीनं सोमवारी परळी तहसील कार्यालयात भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात कामगार, आशा वर्कर्स, नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। मोदी सरकारने मंजूर केलेल्या कामगार विरोधी चार श्रम संहितेस विरोध करण्यासाठी तसेच सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणास विरोध करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी देशातील प्रमुख कामगार संघटनांची 28 व 29 मार्च रोजी देशपातळीवर संप पुकारला आहे। बीड जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक कर्मचारी 29 व 28 मार्च रोजी संपावर आहेत। कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करा, सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण थांबवा, आशा गट प्रवर्तक अंगणवाडी कायम करून किमान वेतन 26,000 रुपये द्या, सरकारी वेतन न मिळणाऱ्या सर्व व्यक्तींना 10,000 रुपये पेन्शन द्या, बांधकाम कामगार लाभाचे अर्ज तात्काळ मंजूर करा, घरेलू कामगाराच्या मुलांना शिष्यवृत्ती द्या, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा, महागाई कमी करा, या मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या मोर्चात बीड जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटना, बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटना, अंगणवाडी बांधकाम संघटना, नगर परिषद कर्मचारी युनियन, नगर परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, घरेलू कामगार संघटना आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। परळी येथील सिटू कार्यालयापासून दुपारी निघाला प्रमुख मार्गावरून हा मोर्चा तहसीलवर भडकला। यावेळी सिटूचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक बेजी खाडे, गाडगे PS, मुरलीधर नागरगोजे, पांडुरंग राठोड, वर्षा कोकाटे, सुवर्णा रेवले, हेमा काळे, आशा मुंडे, आशा लांडगे, जालिंदर गिरी, शेख जावेद, गंगाधर पोटभरे आदींसह पदाधिकारी, कामगार, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जगदीश शिंदे, AIN न्यूज, परळी।